हा विषय होतो आहे. विकासकामं आणणं, त्याचं भूमिपूजन करणं, तुम्हाला अडचण काय? सगळ्यात गंभीर विषय ह्या पत्रकार परिषदेला जो आत्ता आहे त्या विषयामध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी तालुकाध्यक्ष आणि आत्ता जिल्ह्याचे असलेले पदाधिकारी मकरंदजी मादलेकर कुणबी समाज भवनाच्या विषयामध्ये पूर्ण भूमिका ते मांडणार आहेत. पण मी तुम्हाला सांगतो, त्यांनी जो उल्लेख केला आहे की आम्ही दिलेली जागा घेऊ नका, आणि रवींद्र चव्हाण साहेबांनी सांगितलं की मी सांगतो हे पैसे घ्या आणि तुम्ही ती जागा नको सांगा, असा कुठलाही विषय झालेला नाही. निव्वळ वैयक्तिक मी, माझे कुटुंब यापलीकडे ते विचार करत नसल्यामुळे या सगळ्या विषयामध्ये गोंधळाचं वातावरण त्यांनी निर्माण केलेलं आहे. ते मी आपल्या माध्यमातून एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, दापोली विधानसभा मतदारसंघ स्वतःच्या नावावरती मतं मागितल्यामुळे अत्यंत धोक्यामध्ये हा आलेला आहे महायुती म्हणून. त्यामुळे ही जागा शिवसेनेनं लढता भारतीय जनता पार्टीने जर का लढली तरच भविष्यामध्ये या जागेवरती विजय मिळवू शकतो असा आमचा पूर्णपणे विश्वास असल्याकारणे आम्ही वरिष्ठ नेतृत्वाकडे मागणी करतो आहे की ही जागा भारतीय जनता पार्टीला घ्यावी. गोष्ट नंबर एक. गोष्ट नंबर दोन, लोकसभा निवडणुकीतलं जर तुम्ही तुमच्या उपस्थितीमुळे मतं कमी झाली याचा विचार त्यांनी केला पाहिजे. गोष्ट नंबर तीन, फोडा झोडा ही भाषा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या बाबतीत वापरणं सन्माननीय रामदासभाई तातडीनं थांबवावं. आम्ही पगारी नोकर कुणाचंही नाही, आम्ही भारतीय जनता पार्टी निष्ठावान कार्यकर्ते आहोत. वर्षानुवर्ष भारतीय जनता पार्टीचं काम कीनं घेतलं आहे, व्रतही आम्ही अंधतेने ह्या पद्धतीनं करत आलेलो आहोत. त्यामुळे अशी भाषा भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत परत वापरणं हे आम्हाला मान्य नाही, याचीसुद्धा आम्ही तक्रार करणार आहोत. निधी, विकास निधी मंजूर करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे. ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे विकासात्मक विषय लोकांच्या अडचणीचे आमच्याकडे येतील ते आम्ही सोडवणारच. फक्त ह्या 2 महिन्यामध्ये कोण तो रवींद्र चव्हाण म्हणणारे रामदासभाई, आता त्यांना हे लक्षात आलं आहे की सार्वजनिक बांधकाम मंत्री हे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आहेत. एकदा तुम्ही आमच्या नेत्यांचा अपमान केलात, या सगळ्याचा प्रतीक म्हणून इथेच तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आपण एक दापोलीमध्ये सभा घेतली होती आणि चहापेक्षा किटली गरम सकट सगळ्या वाक्यांची उत्तरं दिली होती. अजूनही अनेक विषय आहेत, अनेक विषयांना अजूनही तोंड बंद ठेवले असं म्हणून नाही चालणार, पण अनेक विषय काहीतरी युतीचा धर्म आहे म्हणून आम्ही अजून थांबवलेत. पण मला 2014ची विधानसभा आठवते, विधानसभा 2014ची दळवीसाहेब उमेदवार असताना पडल्याची. मी त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होतो. अनेक अंतर्गत गोष्टी मला माहीत आहेत, अजून बोललेलं नाही आहे. 2014ची लोकसभा मला माहिती आहे, सन्माननीय गीतेसाहेबांची, तीही मला माहीत आहे. 2019ला दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये गीतेसाहेबांना मदत केली, पण अन्य ठिकाणी काय केलं, अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या, आपण बोलत नाही आहोत ते आत्ता, कारण महायुतीचं सरकार खूप चांगल्या पद्धतीने काम करतं आहे. माननीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील मुख्यमंत्री महोदय, देवेंद्रजी असतील उपमुख्यमंत्री महोदय, अजितदादा असतील, या सगळ्यामध्ये स्वतःच्या एका विशिष्ट काहीतरी अजेंडा राबवण्यासाठी हा विषय केला जातो आहे भारतीय जनता पार्टी म्हणून. अशा त्यांच्या वक्तव्यांचा आम्ही निषेध करतो आणि मी आपल्याला अगदी ठामपणानं सांगतो, असे अनेक खरंतर मुद्दे आत्ताही बायासमोर मागण्यासारखे मांडण्यासारखे आहेत. ते मुळात गुहागर विधानसभा कोणी लढावी हे रामदासभाईंनी ठरवायचंच नाही. रामदासभाई कोण ठरवणार? आहेत ना वरचे नेते बसलेले, 2009 पासूनची आकडेवारी आहे प्रत्येक पक्षाकडे ती आहे. ना तू ना मी हे आपण लोकसभेच्या प्रचारांमध्ये म्हणतो, हे लोकसभेच्या उमेदवाराला निव्वळ फटका बसवण्यासाठी आपण करतो आहे का, याचा एकदा विचार केला पाहिजे. अनेक गोष्टी मांडण्यासारख्या आहेत. मी मागेही एकदा पत्रकारांना सांगितलं होतं की काही बंधनं आहेत, पण जर बंधनही अशीच पद्धतीने अशाच पद्धतीचा नॅरेटिव्ह जर का सेट करण्याचा प्रयत्न सन्माननीय रामदासभाईंकडनं झाला तर याला चांगल्या पद्धतीने वेगवेगळे विषय मी सांगितले 2014पासूनचे अनेक विषय आहेत, हे कधीतरी बाहेर काढावे लागतील. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट यानिमित्ताने आपल्या सगळ्यात, त्याच्यामध्ये पुन्हा एक मुद्दा त्यांनी प्रकर्षाने मांडला आहे, तो म्हणजे कोकणचं भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करणारे सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या बाबतीत अत्यंत आक्षेपार्ह भाषा ते पुन्हा वापरायला त्यांनी सुरुवात केली. प्रगती फक्त ह्या 1.5-2 महिन्यात एकच आहे की गेल्या लोकसभेच्या अगोदर त्यांना रवींद्र चव्हाण साहेब कोण माहीत नव्हते, मात्र लोकसभा निवडणुकीनंतर रवींद्र चव्हाण साहेब हे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत याची तरी त्यांना माहिती मिळालेली आहे. मुळात आपण सगळ्यांनी गोष्ट समजून घेतली पाहिजे की प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला हा अधिकार आहे की आपण आपला मतदार जिथे आहे किंवा आपण ज्या भागामध्ये राहतो तिथल्या नागरिकांच्या सोयीसुविधांसाठी
आपलं जर का सरकार आहे तर कार्यकर्त्यांनी पाठपुरावा करणं, मागणी करणं आणि निधी मंजूर करून आणणं ही प्रक्रिया तर निरंतर चालत आलेली आहे. मला सन्माननीय रामदासभाईंना आठवण करून द्यायची आहे की 2014 ते 2019 ते विधान परिषदेचे आमदार होते, मंत्री होते राज्याचे. भूमिपूजनांमधून त्यांनी जो काही आता परत गोंधळ घालायला सुरुवात केली आहे, त्यांचा मुलगा तर त्यावेळेला आमदार नव्हता, योगीजी त्यावेळेला आमदार नव्हते, पण भूमिपूजन ते करत फिरत होते, उद्घाटन करत होते. त्यावेळेला स्थानिक इथला जो सिटिंग आमदार असेल, भले तो विरोधी पक्षाचा असेल, त्याच्या हक्कावरती आपण गदा आणतोय याची माहिती त्यांना तेव्हा नव्हती का? भारतीय जनता पार्टीच्या आमदारांच्या माध्यमातून, महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जो निधी येतोय त्या फलकावरती योगेशजींचं नाव आहे, खासदार मोदींचं नाव आहे, त्यांचा उल्लेख आम्ही केला आहे. एवढी पोटदुखी कसली आली? आत्ता तिने कसं वक्तव्य केलं आहे की कोण आला तो फोडा आणि झोडा असं मी सांगितलं आहे, असा एकदाही इन्सिडन्स कुठे घडलेला नाही. ही काय तुमची दापोली विधानसभा तुमची मालकी झाली का? तुम्ही आमदार झाले, तुमचा मुलगा आमदार झाला म्हणजे तो म्हणेल तेच ह्या विधानसभा मतदारसंघात होईल किंवा अन्य कोणी भूमिपूजन करायची नाहीत, कामं करायची नाहीत, ही व्यक्तिगत जहागीर नाही कुठल्या पक्षाची. ही भूमिका कुठली नेमकी आपण मांडताय? काय फोडा आणि झोडा, काय संबंध तुमचा? विकास कामं आम्ही मंजूर करून आणल्यानंतर तुम्ही खरं तर कौतुक केलं पाहिजे होतं की चांगलं झालं ह्या दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून त्यांचा मुलगा मग योगेशजी ते निधी आणतात, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेसुद्धा निधी आणतायत, याचं कौतुक आपण केलं पाहिजे. लोकांसाठी निधी उपलब्ध होतो, हा वैयक्तिक फायद्यासाठी निधी नाही कोणाच्या आलेला. ज्या भागामधले मतदार विकासापासून वर्षानुवर्ष वंचित आहेत अशा ठिकाणी निधी मंजूर करून आणणं हे आमचं कर्तव्य आणि मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो हे आम्ही सातत्याने करणार. रामदासभाईंना काय वाईट वाटतं नाही वाटतं हा त्यांचा विषय वैयक्तिक, पण दापोली विधानसभा मतदारसंघ ही सन्माननीय रामदासभाई किंवा योगेशजी यांची काही व्यक्तिगत आम्हाला वाटेल तेच करायचं असा विषय ह्या मतदारसंघात होणार नाही. गुहागर मतदारसंघाच्या बाबतीत पण त्यांचं हेच आक्षेप आहेत. मी आपल्याला माहिती म्हणून सांगतो, आपण आठवा कारण आपणही सर्वजण त्या काळामध्ये राजकारण अनुभवत होतो, काही पत्रकारही होते आपल्यापैकी बरेच जण. मला गुहागर विधानसभा मतदारसंघ लढायचा ही आग्रही मागणी रामदासभाईंची होती. त्यावेळेला सिटिंग आमदार तिथे भारतीय जनता पार्टीचा होता. मी आपल्या माहितीसाठी सांगतो, ज्यावेळेला शिवसेना भारतीय जनता पार्टी युती नव्हती तेव्हाही कैलासवासी तात्या हे भारतीय जनता पक्षाचे आमदार होते, हे आपल्या माहितीसाठी मी सांगतो. वर्षानुवर्ष जिथे भारतीय जनता पार्टी जनसंघाचं स्थान आहे, ताकद आहे, अशा ठिकाणी सिटिंग आमदार असतानासुद्धा आपण ती जागा घेतली, त्यावेळेलासुद्धा अशाच वक्तव्यामुळे, अशाच मानसिकतेमुळे ती जागा दुर्दैवाने त्यावेळेला पडली. 2014 शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती तुटली आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार म्हणून सन्माननीय डॉक्टर विनय नातूसाहेबांना पडलेली मतं किती आणि शिवसेनेच्या उमेदवाराला पडलेली मतं किती, तुमचा जनाधार किती तिथला? मला कोणाची जनाधार दाखवून काही हिणवायचं नाही कोणाला, पण महायुती म्हणून आपण गुहागर विधानसभा मतदारसंघ जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं आवश्यक आहे. असं असताना 2009 ही जागा शिवसेनेला मिळाली आणि ती जागा पडली, आता म्हणून ती आमचीच, असा काही विषय, हा विषय वरिष्ठ नेते करतील, हा विषय विनाकारण वाढवून कार्यकर्त्यांमध्ये मतमतांतर निर्माण करण्याचं काम रामदासभाई करत आहेत. त्यांनी कृपया तातडीने हे विषय थांबवणं आवश्यक आहे.